पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणातील हीच ती ऑडी कार आहे. सध्या आपण पाहतोय की MH12 यांनी 44 64 या गाडीचा नंबर आहे आणि ही ऑडी कार पुणे पोलिसांनी मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये आणलेली आहे. आपण पाहतो की ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस आपण पाहतो की ह्या गाडीचं या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. मात्र या गाडीनं दुचाकीला जी आहे ती धडक दिलेली होती आणि या धडकेमध्ये तरुणाचा जागीच जो आहे मृत्यू झालेला होता. आपण पाहतोय की ऑडी कारचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मात्र भरधाव वेगानं ही आलिशान कार जी आहे ती दुचाकीला धडकली आणि रोपशेक नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी ही कार जी आहे सध्या आणलेली आहे. तांत्रिक विश्लेषण या गाडीचं केलं जाईल. मात्र आपण पाहतोय की या गाडीवरती लिहिलेलं आहे LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा एक लोगो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे गाडीचा चालक जो आहे तो एका कंपनीमध्ये काम करत होता अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते. आणि आपण पाहतोय की हे लोगो आपल्याला या गाडीवरती लावण्यात आलेले पाहायला मिळतात. हीच ती कार होती की जी रात्री 1:30 दरम्यान या कारनं कोरेगाव पार्क परिसरामधल्या गुगलच्या ऑफिस समोर 2 दुचाकीला जी आहे ती धडक दिलेली होती. सध्या पोलिसांनी ही कार जी आहे ती ताब्यामध्ये घेतलेली आहे. कारच्या खरं तर चालकाला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. आता या प्रकरणातली आणखी नवीन काय माहिती समोर येते पण महत्वाचं असणार आहे. मात्र डिलिव्हरी बॉयला या खरं तर कारनं धडक जी आहे ती दिली आणि जागीच डिलिव्हरी बॉयचा म्हणजे रोपशेकचा जागीच जो आहे तो मृत्यू झाला आहे. सध्या पुणे पोलिसांनी कार जी आहे ती मुंडवा पोलीस ठाण्यामध्ये हजर केली आहे. कॅमेरा पर्सन सुशांत रावसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.